पुढील बातमीकडे. पुढील बातमी आहे औरंगाबाद येथून. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरला धक्काबुक्की करण्यात आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला शिवीगाळ करत डॉक्टरलाही धक्काबुक्की केली आहे. या मारहाणीमुळे काही काळ रुग्णालयामधली रुग्णसेवाही ठप्प होती. घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वरिष्ठ डॉक्टरांच्या मध्यस्थीनं निवासी डॉक्टर पुन्हा कामावरती आले आहेत. औरंगाबाद मधला हा प्रकार आहे, घाटी रुग्णालयामधला हा प्रकार आहे. निवासी डॉक्टरला धक्काबुक्की करण्यात आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकानं परिचारिकेला शिवीगाळ केली आहे तर डॉक्टरला धक्काबुक्की केली आहे. त्या मारहाणीमुळे रुग्णालयामधली सेवाही ठप्प होती. मात्र घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वरिष्ठ डॉक्टरांच्या मध्यस्थीनं निवासी डॉक्टर पुन्हा कामावरती आले आहेत. औरंगाबाद मधला घाटी रुग्णालयातला हा प्रकार आहे. नातेवाईकानं नर्सला शिवीगाळ केली आहे, डॉक्टरला धक्काबुक्की केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अशोक कारके. अशोक, रुग्णाच्या नातेवाईकानं डॉक्टरांना धक्काबुक्की का केली? काल रात्रीची ही घटना आहे. रात्री 7 ते 8 वाजे दरम्यान त्या जो घाटी रुग्णालय आहे त्या ठिकाणच्या एका वॉर्डमध्ये रुग्ण ऍडमिट होते आणि त्याचे नातेवाईक त्या वॉर्डमध्ये आल्यानंतर त्या म्हणजे वॉर्ड असतो त्या वॉर्डमधले जो बेड आहे त्या बेड खाली स्टूल नव्हता, अगदी शुल्लक कारण स्टूल ठेवला होता आणि त्या स्टूल ठेवण्याच्या कारणावरून सुरुवातीला जे वॉर्डमधील परिचारिका नर्स आहे त्यांच्यासोबत वाद झाला आणि ते वाद झाल्यानंतर त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्या ठिकाणचे जे निवासी डॉक्टर होते ते ठिकाणी गेले आणि त्या नातेवाईकांना बोलत होते. मात्र ते नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि शेवटी त्या नातेवाईकांनी त्या डॉक्टरांना धक्काबुक्की केली आणि त्यामुळे पूर्ण वातावरण तापलं होतं. शेवटी हे सर्व निवासी डॉक्टर काम बंद करून जे घाटी रुग्णांचे अधिष्ठात आहेत त्यांना भेटले, वरिष्ठ डॉक्टरांना भेटले, त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर जेव्हा या वरिष्ठ डॉक्टरांनी यांची समजूत घातली आणि तेव्हा पुन्हा हे डॉक्टर जे आहेत ते रात्री कामावर गेले आहेत. खरं तर ज्या पद्धतीने नातेवाईक हे सर्व प्रकार करत आहेत, म्हणजे औरंगाबादच नाही तर इतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असे अनेकदा प्रकार घडत आहेत. नातेवाईक पॅनिक होऊन अशा घटना घडतात, त्यामुळे इतर रुग्णांना मोठा त्रास होतो आपला अनेकदा हे पाहायला मिळतं. त्यामुळे नातेवाईकांनी कुठेतरी संयमाने घेतलं पाहिजे असं मला वाटतं. अशोक, डॉक्टरला धक्काबुक्की करणाऱ्या नातेवाईकांवरती काही कारवाई करण्यात आली आहे का? ज्या डॉक्टरांना धक्काबुक्की केली किंवा नर्सला शिवीगाळ केली यांनी अद्यापही घाटी रुग्णालय कुठलाही गुन्हा दाखल केला नाही किंवा तक्रार केली नाही. यांचं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे तक्रार करून काही पदरात पडत नाही, मात्र आम्हाला उपाययोजना झाले पाहिजे. थोडक्यात ज्या ठिकाणी हा प्रकार घडला किंवा घाटीच्या इतर परिसरामध्ये यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली पाहिजे, नातेवाईकांना मध्ये सोडताना काही लिमिटेड लोकांनाच मध्ये सोडलं पाहिजे, अशा उपाययोजना करण्याची मागणी घाटीतील डॉक्टरांनी केलेली. धन्यवाद अशोक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.